महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांना सामर्थ्यवान बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत असून स्त्री शक्तीने देशासह राज्याचे नेतृत्व करावे यासाठी पाऊले उचलली जात आहे आणि त्याला वेगवेगळ्या संस्थांची देखील साथ मिळत असल्यामुळे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी नाट्यगृहात केले. यावेळी महिलांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांसाठी मंगळागौर, फॅशन शो, उखाणे स्पर्धा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नितीन गवळी यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या खेळ पैठणीमध्ये प्रथम क्रमांक अर्चना पाटील, द्वितीय क्रमांक ज्योती चौधरी, तृतीय क्रमांक स्वाती पवार, चौथा क्रमांक रंजना जगनाळे, पाचवा क्रमांक विद्या सावंत आणि सहावा क्रमांक कमला देशेकर यांनी पटकाविला असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला भेट दिलेल्या प्रत्येक महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी, सरचिटणीस चारुशीला घरत, नितीन पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उपाध्यक्ष अमित ओझे, अमरीश मोकल, शकुंतला ठाकूर, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा कमला देशेकर, शहर अध्यक्षा राजश्री वाबेकर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, नीता माळी, रुचिता लोंढे, सपना पाटील, उल्हास झुंजारराव, प्रीतम म्हात्रे, स्वाती कोळी, आयोजक सुमित झुंजारराव, कोमल कोळी, शिवानी घरत, नूतन पाटील, निकिता फडके, प्रवीण मोरबाळे, संदीप पाटील, वरुण डांगर, प्रशांत शेट्टे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम मोठा झाला आणि त्यामुळे आपण सगळ्याजणी आवर्जून याच्यात सहभागी झाल्या. आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वेगवेगळ्या मार्गानं या देशामध्ये आपल्या नारी शक्तीचा महिमा हा गायला जातो आणि आपल्या संस्कृतीचा परिचय आहे की ज्यामध्ये नारी शक्तीची ताकद ही पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढ्यांपर्यंत सांगितली जाते. एक आपला देश असा आहे की ज्या देशामध्ये स्त्रीला देवीच्या रूपामध्ये पूजलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये आपण शारदीय नवरात्रोत्सवामध्ये देवी शक्तीचा जागर करत असतो आणि त्यामुळे आपल्यातली ही शक्ती ही गेली अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये म्हणूया किंवा या काळामध्ये तिला दाबलं जाण्याचा प्रयत्न केला जात होता आणि स्वातंत्र्यानंतरही दुर्दैवानं त्याला जी ताकद ओळखून काम करण्याची आवश्यकता होती ती होत नव्हती. या देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी ह्या स्त्री शक्तीची ताकद ही जगापुढे यावी या दृष्टिकोनातून जे प्रयत्न केले त्याचा एक भाग म्हणून आपण गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांचा पराक्रम हा पाहू शकलेलो आणि मला असं वाटतं की आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी या आज समर्थपणानं आपल्या देशाचं नेतृत्व करत आहेत. आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला पुढे चालल्या आहेत आणि त्यामुळे या महिला शक्तीला एकीकडे देशाची वाटचाल होती की स्त्रीला ताकदवान बनवलं पाहिजे. आता स्त्रीला सामर्थ्यवान ताकदवान बनवणं ठीकच आहे पण तिथून आपली स्त्रीच्या नेतृत्वाखाली वाटचाल झाली पाहिजे. इथपर्यंत वुमन लेड डेव्हलपमेंटपर्यंत आपण सगळेजण येऊन पोहोचलोय.